राज्याला पावसानं चांगलं झोडपून काढलंय. नदी नाले तुडुंब भरतात. या पावसामुळे मात्र पिकांचं अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. बीडच्या केज तालुक्याला वादळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. ऊस कापूस सोयाबीन जमीनदोस्त झालंय, त्यामुळे शेतकरी आता हैराण झालाय, चिंतेत आहे. वाशिम जिल्ह्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळतीय. सोयाबीन आणि तीळ पिकाला मोठा फटका बसलाय. शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीन शेंगांना अंकुर फुटल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत. इकडे पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं दाणादाण उडवून दिली आहे. सोलापूरच्या बार्शीमध्ये पावसानं सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालंय. आधीच व्यापाऱ्यांनी भाव पाडलेत, त्यात या आसमानी संकटानं सोयाबीनचं अजूनच नुकसान होत आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातही अतिवृष्टी झाली आहे. त्यात सोयाबीन कापूस खरीप पिकासह हळद केळी ऊस बागायती पिकांना मोठा फटका बसलाय. येवल्यामध्ये मका मूग बाजरी पिकांचं मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालंय. मुंडे साहेब, भाषणामध्ये डायलॉगबाजी करण्यापेक्षा आज रात्री आमच्या बनकरांच्या गावामध्ये जे नुकसान झालं आहे ते येऊन तुम्ही बांधाव बघा. परळीत बसू नका ना मुंबईत बसू नका. शेतकरी फाशी घेऊन मरण्याच्या तयारीमध्ये आहेत. ढगफुटी झाली आणि ढगफुटी होऊन शिने सगळा जमीन वाहून गेला. आमचं उभ्या सोयाबीन वाहून गेला आणि आमच्या 3 एकर सोयाबीन मध्ये आता सध्या गुडघे इतकं पाणी. रात्री 10 ते 11 वाजता खूप मोठी ढगफुटी होऊन शिनी सगळं नुकसान झालं. उभ्या काढून टाकलेल्या सोयाबीन मध्ये सगळं पाणी शिरलं. ढिगारे भिजलेत काही आणि माझी तर सोयाबीन सगळी तशीच आहे. सगळी आता पाण्यात आहे सोयाबीन प्रत्यक्ष. सह्याद्रीची उंची म्हणजे